नमस्कार, लक्ष वेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ऑमिक्रॉन या नव्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रसाराच्या निमित्तानं जगभरामध्ये चिंता आहे। जगभरातली ही चिंता महाराष्ट्रातही जाणवू लागली आहे। दक्षिण आफ्रिकेतून आलेले जवळपास हजारभर लोक मुंबईत गेले कुठे असा प्रश्न दस्तूर खुद्द पर्यावरण मंत्र्यांनी उपस्थित करून या हजार लोकांना शोधण्याच्या साठी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हे केंद्र सरकारला विविध सूचना करताना दिसतात। केंद्राने अमुक केलं पाहिजे, केंद्राने तमुक केलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचनांची एक मालिकाच गेल्या काही दिवसांपासून मवियाच्या मंत्र्यांकडून सुरू झाली आहे। मात्र हे सगळे सूचना देणारे लोक प्रत्यक्षात राज्यात ऑमिक्रॉनच्या विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी काय करतात या प्रश्नाचं उत्तर आत्ता तरी सापडत नाही। हे याच्यासाठी जबाबदारीपूर्वक आम्ही सांगतो आहोत, कारण राज्यात उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत। 1 डिसेंबरपासून 1 ते 8 पर्यंतचे सगळे वर्ग सुरू करावेत असं राज्य सरकारला वाटतंय। मवियाच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तशा प्रकारची भूमिका घोषित केली आहे आणि आता त्याच्याच विरोधात राज्यातल्या विविध जिल्हाधिकाऱ्यांनी आपले आपले नवे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे। आधी नाशिक आणि आता पुणे या दोन शहरांमध्ये 1 तारखेला शाळा सुरू न करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलंय। एका बाजूला ही स्थिती पुणे नाशिक अशा प्रकारच्या मुंबई व्यतिरिक्तच्या महाराष्ट्रात आहे, तर मुंबईमध्ये ऑमिक्रॉनच्या प्रसाराला रोखण्याच्या साठी ठळकपणे काहीही होताना दिसत नाही। घोळात घोळ म्हणून की काय, बेस्ट बसमध्ये 2 लशी घेतल्या नसतील तर प्रवास करायला मिळणार नाही असा फतवा जारी करून मुंबई महानगरपालिकेनं आपली जबाबदारी झटकायचं ठरवलेलं दिसतंय। एकूणात काय, तर गेली 2 वर्ष किमान समान असमन्वयाची आपण सगळ्यांनी अनुभवली, त्यातलाच कोरोना काळ टप्पा 1 आणि टप्पा 2 सुद्धा अनुभवला। आता जर समजा दुर्दैवाने 3री लाट आली तर त्यात परिस्थिती कितपत गंभीरतेनं हाताळली जाईल हा प्रश्न बाकी आहे। आजच्या लक्षवेधीमध्ये त्याच अनुषंगानं आपण प्रश्न उपस्थित करतोय की ऑमिक्रॉनच्या विरोधामध्ये केवळ शब्दाचे बुडबुडेच आहेत का। चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत डॉक्टर दीपक सावंत, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आहेत। आत्ताच्या घडीला मवियाच्या आरोग्यविषयक धोरणांमध्ये ते सल्लाही देत असतात। त्याचबरोबर आपल्या सोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत, आरोग्य विश्लेषक या नात्यानं। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। राष्ट्रवादीच्या कडून त्यांच्या डॉक्टर विभागाचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र काळे आहेत, तर भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश खणकर आहेत। मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। पहिला आणि थेट प्रश्न डॉक्टर अमोल अन्नदाते यांना, ऑमिक्रॉनची जितकी भीती आत्ता पसरवली जातीय त्यापेक्षा तयारी तुम्हाला 10% तरी दिसतीये का? प्रसादजी, तयारी नक्कीच आपण, म्हणजे मला जे चित्र आपलं पहिल्या वेव्ह नंतर आपण दुसऱ्या वेव्हच्या वेळेला गाफील होतो आणि आपल्या कार्यक्रमांवर आपण सातत्याने सांगत होतो की डेल्टा आणि डेल्टा प्लस वेरियंट हे युरोपियन देशांमध्ये, अमेरिकेत, युकेमध्ये सुरू झालंय, कधीही भारतात येऊ शकतं, हा डिसेंबरचा कार्यक्रम तुम्हाला नीट आठवत असेल। तर मला वाटतं आपण आज दुसरी लाट संपल्यावर आणि प्रत्येकाच्या ओळखीचे किमान 2 माणसं गमावल्यावरही मला बऱ्यापैकी गाफिलता दिसते आणि त्याची काही उदाहरणं सगळ आणि आकडेवारी सहित मी हे सांगू इच्छितो। त्याच्यात मला काही असा आरोप की म्हणजे हा काही राजकीय आरोप नाही, हा एक तात्विक आणि मी वैज्ञानिक ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। पहिल्या लाटेच्या ऍक्टिव्ह केसेस जर आपण बघितल्या तर त्या होतात 3,01,057 केसेस पीकला, जेव्हा पीक होता सगळ्यात मोठा। दुसरी लाट जेव्हा आली तेव्हा हाच पीक होता जवळपास 6,99,858 केसेस। आणि जर तिसरी लाट जे ज्या प्रकारे जर आली, म्हणजे असं होऊ नये पण जर आली, तर प्रोजेक्टेड आकडे जे वैद्यकीय क्षेत्राकडून पीक येईल असं सांगितलं जातं स्टॅटिस्टिकल अनालिसिस नंतर, ते आहेत 12,95,211। मला वाटतं हा कार्यक्रम खरंच आपण सेव्ह करून ठेवावा असं होऊ नये,
पण याच्या तुलनेत मी उदाहरण सगळ्यात महत्वाचे जे देऊ इच्छितो ते आहे ऑक्सिजन प्लांट्स. आपण अगदी साधी गोष्ट घेऊ, कारण ऑक्सिजन हे एकमेव सिद्ध झालेलं औषध आहे कोविडसाठी. प्रसाद जी, आपल्या दुसऱ्या लाटेच्या मध्यावर तुम्हाला आठवत असेल की शासनाने जाहीर केलं होतं की 551 प्लांट्स आम्ही उभारणार आहोत आणि त्याच्यासाठी भरमसाठ निधी ओतला गेला होता. तर त्या हा ही आरोग्य विभागाची आकडेवारी आहे, आपल्या आरोग्य विभागाकडून आलेली. त्या 551 पैकी आता जवळपास 6 महिने उलटून गेले, 6 पेक्षा जास्त, 7 ते 8 महिने उलटून गेलेले. फक्त 268 म्हणजे 49% प्लांटचं काम हे पूर्ण होत आलंय, बरं का? पूर्ण झालेलं नाही, म्हणजे ते अजून महिन्याभरात पूर्ण होईल. उर्वरित 51% जे आहेत म्हणजे जवळपास 250 म्हणजे 551 मधून 200 म्हणजे 51% जे प्लांट्स आहेत त्यांचं काम अजून कुठेही पूर्ण झालेलं नाही आणि पुढच्या 6 महिन्यात. यातला अगदी यातला एक पटकन तपशील आपण चर्चेमध्ये घेऊ. आपल्याकडे असलेली आकडेवारी आहेच, त्याचाही नोंद त्याची नोंद या चर्चेत यायला हवी. 283 ऑक्सिजन प्लांट अद्याप अपूर्ण आहेत, राज्यभरातली परिस्थिती आहे. 7 ऑक्सिजन प्लांट मुंबईमधल्या 17 पैकी 7 हे अपूर्ण आहेत. 150 खाटांच्या रुग्णालयांकडून ऑक्सिजन प्लांटची उभारणी रखडलेली आहे. डॉक्टर नरेंद्र काळे, या स्थितीत अॅमिओक्रॉनच्या बाबतीत आपले आरोग्यमंत्री वारंवार भीती घालतायत का? आणि जर भीती घालत असतील तर त्या भीतीला सार्थपणे परतवून लावण्याच्यासाठी आपली तयारी दिसत नाहीये. नाही, आरोग्यमंत्री भीती दाखवत नाहीयेत, ते सर्वांना एक सूचना देत आहेत की आपण काळजी घेतली पाहिजे. हे राज्य शासन दक्ष आहे, राज्य शासन तुम्हाला माहिती आहे की आपण जे काही 9 देश आहेत त्याच्यामधून येणाऱ्या प्रवाशांवर देखील निर्बंध घातलेले आहेत, त्यांच्या तपासण्या सुरू केलेल्या आहेत, त्यांचं विलगीकरण सुरू केलेलं आहे. करत असतानाच जे अमोल अन्नदात्यांनी आता ज्या ऑक्सिजन विषयी सांगितलं, मी आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हा दुसरी लाट होती तेव्हा आपल्या महाराष्ट्राची पर डे जनरेशन कॅपॅसिटी 1390 मेट्रिक टन होती. आज आपण ते पर डे 2300 मेट्रिक टनचं पुढे जनरेशन करतो. ऑक्सिजन प्लांटचा या ठिकाणी उल्लेख झाला, ऑक्सिजन प्लांट निश्चित प्रगतीपथावर आहेत. 551 त्यांनी जी आकडेवारी सांगितली ती बरोबर आहे आणि पूर्णत्वाकड पण मेजॉरिटी जाते, परंतु प्लांट आहेत. पण त्याचबरोबर स्टोरेज युनिट देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत, स्टोर ऑक्सिजन सुद्धा मोठ्या प्रमाणावर करू घेतलं गेलेलं थोडक्यात बी टाईप सिलेंडर. डॉक्टर काळे, आपल्याला असं सांगायचं आहे की आत्ताच्या घडीला जर समजा उद्या, दुर्दैवानं असं होऊ नये पण जर झालं, तर उद्यापासून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती समोर आली तर आपण ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत कमी पडणार नाही, हे तुम्ही शपथेवर स्पष्टपणे हृदयावर स्वतःच्या हात ठेवून सांगू शकणार आहात डॉक्टर काळे? एक तर मी पहिल्यांदा सांगतो की हा कोरोनाचा प्रादुर्भाव हा तिसरा व्हेरियंट आहे, त्याचा प्रभाव महाराष्ट्रात होऊन याच्यासाठी आम्ही सर्वात जास्त दक्ष आहोत. आणि जर अशी परिस्थिती आली तर या सर्व परिस्थितीशी लढण्याशी महाराष्ट्र सक्षम आहे, कारण आपली कॅपॅसिटी पूर्वीच्या फार मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर वाढलंय. फक्त हे आकडेवारीतच नाही तर प्रत्येक हॉस्पिटलचे ऑक्सिजन पाईपलाईन्स असतील, स्टोरेज असतील, बेड्स असतील, हे आपण फार मोठ्या क्षमतेने आपण वाढवलेलं आहे. आपल्याला आपल्याला जो दावा करायचा आहे त्या संदर्भात स्वतः ऑक्सिजनच्या क्षेत्रात काम करत असलेल्या अन्नदात्यांना काही मुद्दे मांडायचे आहेत असं दिसतंय, त्यांना ते दावा दावे पटत नाहीयेत असं वाटतंय. अन्नदातेजी, मी अगदी 30 सेकंद घेईल, जास्त वेळ घेणार नाही. नरेंद्रजी मित्र आहेत आणि खूप खूप चांगलं काम करणारे डॉक्टर आहेत, पण त्यांची आकडेवारी चुकते, त्यांची आकडेवारी इंटरप्रिट करण्यामध्ये थोडी गफलत झाली आहे. आरोग्य विभागाची माझ्यासमोर कागद आहे, शासकीय कागद वाचतोय, मनाची आकडेवारी नाहीये. 2300 आपली कॅपॅसिटी नाहीये पर डे, 2300 ही डॉक्टर प्रदीप व्यास सरांनी सांगितलंय, 2300 ही आपली स्टोरेजची कॅपॅसिटी आहे फक्त, जेव्हा की 3838 ही आपली गरज असणार आहे. आपली कॅपॅसिटी फक्त 1600 मेट्रिक टन प्रतिदिन प्रतिदिवस आहे, याची कृपया नोंद घ्यावी, एवढंच मला हे करायचं. आता अमोल अन्नदाते, आपण जर इतकं स्पष्ट सरकारी कागदपत्रांच्या आधारे सांगत असाल तर मग या कार्यक्रमात सरकारचे प्रतिनिधी खोटं का बोलतात? खोटं नाही, त्यांची इंटरप्रिटेशन करण्यात खोटं नाही, मला वाटतं इंटरप्रिट करण्यात चूक झाली. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की आपल्याला गरज जी जर पीक आला तर 3838 मेट्रिक टन लागणार आहे आणि आज आपण 50% आहोत 1600 म्हणजे. आपण डॉक्टर काळेंना एक संधी देऊयात. डॉक्टर काळे, इंटरप्रिटेशन अर्थात मतीचा अर्थ काढणं चुकलं हे मान्य करणार आहात? नाही, आता एक एकदा आपणच म्हणतोय की 551 50% 268 चालू झालेले, याच्यामधून जनरेशन तर वाढलेलं होतं ना,
पूर्वी जे होतं आपलं 1390 आपण आपल्याला लक्षात असेल आपण 550 मेट्रिक टन हे बाहेर राज्यातून त्यावेळेस मिळवलं होतं. अगदी विशाखापट्टणम वरून ट्रेन आणणार आपण गेलो होतो तेव्हा आपली तेव्हा आपली 1790 टन मेट्रिक टन पर्यंत आपली गरज गेली होती. आज आपण रेडी जवळपास 2300 मेट्रिक टन पर्यंत आपण तयारीत आहोत आणि आणखीन हे वाढतंय. आपण असं म्हणताय की आणखीनच वाढत आहे, आपली क्षमता संवर्धन होत आहे, पण त्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी सुद्धा आपल्याला विचारात घ्यायला हवा. रुग्ण समोर आहे, त्याच्यावर तातडीनं उपचाराची गरज असताना महिनाभरानं औषध गोळ्या मिळणं आणि तात्काळ गोळ्या औषधं मिळणं यातला फरकही प्रेक्षकांना लक्षात येणार नाही असं मला वाटत नाही. आपल्याला चर्चेला पुढे जायचं आहे. तसं चर्चेला पुढे नेत असण्यापूर्वी डॉक्टर नरेंद्र काळेंना एक छोटीशी विनंती आहे. आपण जमल्यास आपल्या आवाजाच्या बाबतीतली थोडीशी तपासणी करावी, खूप खरखर येते आणि आपला मुद्दा पोहोचायला त्रास होतोय लोकांपर्यंत. मी गणेश खणकर यांना तोपर्यंत बोलतं करतो, मग डॉक्टर सावंत आहेतच आपल्यासोबत, तेही बोलतील. पुढच्या वेळेला जेव्हा मी प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत डॉक्टर नरेंद्र काळे येईन, तोपर्यंत हा तांत्रिक मुद्दा सुटलेला असेल अशी अपेक्षा करतो. गणेश खणकर, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न, ऑक्सिजनच्या बाबतीतला काय घोळ आहे चर्चेत आला समोर, कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर अन्नदात्यांनी तो मांडला, तुमच्यासाठीचा मुद्दा असा, घोळ शाळांच्या बाबतीतला सुद्धा काही संपलेला नाही. या मुद्द्यावर तुम्ही आणि डॉक्टर दीपक सावंत दोघेही बोलणार आहात. आणि मला गणेश खणकर स्पष्टच म्हणावं लागतंय की गेली 2 वर्ष किमान समान असमन्वयाची आहेत आरोग्यविषयक बाबींमध्ये, तर प्रचंड गोंधळ आहे. हे करायचं हे नाही करायचं, हे करायचं हे नाही करायचं, हे अमक्यानं केलं तमक्यानं नाही केलं, असा एकूणातला गोंधळ हा राज्यात अनुभवायला मिळाला. त्याचं नुकसान असं आहे की महाराष्ट्र हा सर्वाधिक कोरोना बळी पोहोचलेला किंवा कोरोना बळी दिलेला प्रदेश म्हणून देशात ओळखला जातोय. गणेश खणकर. गणेश खणकर माईक सुरू करायचं आहे आणि मग आपलं म्हणणं मांडा, आपला माईक बंद आहे असं वाटतंय. आवाज येतोय आता? जी बिलकुल बोला. बघा असं आहे की घोळ, तर म्हणजे आता जो तुम्ही मला प्रश्न विचारला तर आता जी चर्चा सुरू होती त्यामध्ये मी एवढंच म्हणेन, डॉक्टर दीपक सावंत आता इथे आहेत आणि ते मूळचे मुंबईचे आहेत. यामधल्या काळामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या संदर्भात महापालिकेने जेवढी धावपळ केली, टेंडर काढले आणि जे ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या संदर्भात आपण मुंबई शहरामध्ये जी धावपळ केली याची वास्तविकता आज तपासण्याची गरज आहे. बघा असं आहे की समजा तुम्ही मला प्रश्न विचारला त्याच्यावर येतच फक्त एकच सांगतो की समजा ज्याची आज ओमायक्रॉनची आपण चर्चा करीत आहोत आणि तो रुग्ण समजा आढळला आणि ऑक्सिजनची ज्या वेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला तो ज्या हॉस्पिटलमध्ये जाईल तिथे ज्यावेळी व्यवस्था अतिशय चोख असेल तेव्हा त्या नागरिकालाही वाटेल की होय प्रशासन तयार आणि त्याचा पॅनिक बाहेर येणार नाही. पण ज्या वेळेला केवळ चर्चा होतात आणि मग पेशंट आपण हलवण्याचं काम सुरू करतो त्यावेळी मग लोकांमध्ये मात्र त्याविषयीची एक भीती पसरते आणि नको तेवढी चर्चा होते. आज मुंबई शहरात किती ऑक्सिजन प्लांट हॉस्पिटलमधले सुरू आहेत याचा खरा आकडा जो तुम्ही आज सांगितला तर मी आजही सांगेन. भगवती हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा जे सुरू झालेलं आहे ते वास्तविक रूपाने सुरू झालंय का तर नाही, त्याच्यात अजूनही दोष आहे. तुम्ही मला जे शाळा आणि याच्या संदर्भात विचारलं तर हे दुर्दैव आहे की शासन म्हणून एक भूमिका येण्याची जी आवश्यकता असते. आता गणेश खणकर याच निमित्तानं पटकन पुढचा प्रश्न घेतो, डॉक्टर दीपक सावंतांना बोलतो करतो. डॉक्टर दीपक सावंत, शाळांच्या बाबतीतला हा गोंधळ घालायची काही गरज होती का? 1 डिसेंबरच्या जवळपास शाळा सुरू व्हायला हव्यात अशा प्रकारचा शासनादेश निघाला. शासनादेश निघाल्याच्या नंतर शाळा म्हणायला लागल्या एसओपी दिली नाही, एसओपी दिली नाही हे लक्षात आल्यावर शिक्षण मंत्री म्हणायला लागल्या आम्ही तर 1 तारीख सांगितली, गरज नाही, तुम्हाला काही सक्ती नाहीये त्याच्याबाबत. आता वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या शाळा तारीख यायला लागलेल्या आहेत. मुळात एखादा निर्णय घेत असताना जर आरोग्यमंत्री 4 दिवस आधीपासून सांगतायत की आम्ही ऑमिक्रॉन येऊ शकतो, काळजी वाढवायची आहे, तर शाळा सुरू करण्याच्या संदर्भातली घाई कशाला आणि पालकांना कशाला वेठीस धरलं जात आहे? धन्यवाद प्रसाद जी, सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो. जी खर तर आपल्या मताशी मी सहमत आहे की शाळा चालू करण्याची खूप मोठी घाई केलेली आहे, या बाबतीमध्ये शंका नाही. कारण ज्यावेळी ओमिक्रॉन येणार असं कळलं याच्या बाबतीमध्ये 4 दिवसापूर्वी मी स्वतः मुंबईच्या आयुक्तांची चर्चा देखील केली की काय काय करायला पाहिजे आणि काय काय करायला नको, डूज अँड डोंट्स काय असायला पाहिजेत, त्याच्यावर माझी चर्चा पण झाली आयुक्तांची. आपण जो प्रश्न मांडला तो खरं म्हणजे मुंबईसाठी या शाळांचा निर्णय हा पेंडिंग ठेवणं आवश्यक होतं, तसंच गावखेड्यामध्ये देखील पेंडिंग. पण मधल्या काळामध्ये आपण इतके रिलॅक्स झालो होतो
खूप रिलॅक्स झालो होतो, म्हणजे आपण कार्यकर्ते म्हणून पण रिलॅक्स झालो होतो आणि डॉक्टर म्हणून पण रिलॅक्स झालो होतो. आणि आपल्याला असं वाटलं होतं की करोना गेला, त्यामुळे साहजिकच ज्या ज्या गोष्टी बंद होतात त्या सुरू करणे कसा करता येईल याकडे राज्य शासनाने लक्ष दिलं. आणि ते त्याचं कर्तव्य आहे की मुलांना किती दिवस शाळेच्या पासून वंचित ठेवायचं. आणि पालकांचा देखील काही प्रमाणात पालकांचा देखील हे होतं की शाळा सुरू करा, आता करोना गेलेला आहे, कारण लोक पर्यटनाला बाहेर निघाले. पण डॉक्टर एकच मिनिट, आपण स्वतः या संदर्भातल्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करताय. पालकांमध्ये या निमित्तानं उडालेला गोंधळ हा लपून राहिलेला नाही. पालक समजूच शकत नाही आहेत की शाळा नक्की कोणासाठी सुरू करायची आहे, फीसाठी सुरू करायची आहे का शिक्षणासाठी सुरू करायची आहे, आणि त्यात ओमिक्रॉन उंबरठ्यावर येऊन उभा आहे. नाही, ऑनलाईन शिक्षणाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती एक विपरीत परिणाम व्हायला लागला होता हे शिक्षण मंत्र्यांच्या देखील लक्षात आलं होतं आणि तशा प्रकारच्या तक्रारी देखील राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या बाबतीमध्ये आपण देखील कार्यक्रम केला या बाबतीमध्ये ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे. त्यामुळे शाळा सुरू करणं हे ही काळाची गरज होती, पण ते कुठल्या वेळी सुरू करायचे. आणि आपल्याला असं वाटत होतं की करोना गेला 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 आणि तो पुन्हा एकदा तो ओमिक्रॉनच्या ह्यानी रूपाने आला, जे आपलं दुर्दैव आहे आणि जगाचं देखील दुर्दैव आहे. बिलकुल, मग यावर एकदा पटकन डॉक्टर काळेंना बोलतं करूया. डॉक्टर काळे राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत आहेत. डॉक्टर काळे, आपल्याला स्वतःलाच माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचं मत पोहोचलं असावं, ऐकायला आलं असावं, इतक्या मोठ्या प्रमाणामधला सावळा गोंधळ निर्णय प्रक्रियेतला का असावा आणि त्यात सुद्धा तो आरोग्यविषयक बाबींमध्ये का असावा, यावरूनच आपण ओमिक्रॉनच्या विरोधात लढायला तयार नाही असं म्हटलं तर. डॉक्टर काळे, आपला माईक सुरू करा आणि आपलं म्हणणं मांडा, आपल्यासाठीचा प्रश्न आहे. जी डॉक्टर सावंतरांच जे काही मत आहे की म्हणजे शाळा सुरू करण्यासंदर्भात त्यांचं जे मत आहे, मला असं वाटतं की जो जुलैमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भातला आदेश जो आहे तो शिक्षण विभागानं काढला होता आणि तो जो आदेश आहे त्याच्याच आदेशाच्या नुसार आता सुद्धा 1 डिसेंबरला त्यांनी स्कूल त्याच पद्धतीने चालू केले. पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, असं कुठं हे लिहिलेलं नाही की शाळा प्रत्येक जिथली कंपनी, असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्याच्या समितीला अधिकार दिलेले. म्हणजे ग्रामपंचायत असेल तिथे सरपंचाची समिती आहे, जिथं नगरपालिका असतील नगरपंचायत असतील तिथे जिल्हाधिकाऱ्यांची आहे, महापालिका असेल तर आयुक्तांची आहे. म्हणजे त्या भागातच त्यांना वाटत असेल की प्रादुर्भाव जास्त तर त्यांना तो अधिकार आहे त्या ठिकाणचा शाळा लेट करण्याचं. जसं तुम्ही सांगितलं की पुण्यामध्ये आयुक्तांनी 5 दिवस पुढे ढकलल्या, तर तसा त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. म्हणजे राज्य शासनाने कुठे असं प्रत्येक ठिकाणी त्यांनी 1 डिसेंबरला चालूच केली पाहिजे असं कुठे बंधनकारक त्यामध्ये केलेलं आहे. याच मुद्द्यावर डॉक्टर काळे, मुद्दा असा आहे की राज्याच्या बाबत एक सर्वंकष धोरण असू शकतं की नसू शकतं यावर एकदा बोलून द्या. कारण कसं होत आहे, कुठलाही मुद्दा आपण जेव्हा निर्णय स्वरूपात घोषित करता तेव्हा एक सारासार विचार गरजेचा असतो. आणि तुम्ही असं म्हणताय ना की एखाद्या ठिकाणी तिथली परिस्थिती बघून निर्णय घ्या, मान्य जरी हे केलं तरी पण आपल्याला हे विसरता येणार नाही की या सगळ्यांचं शैक्षणिक वर्ष एक आहे. तुम्ही पुण्यासाठी शैक्षणिक वर्ष बदलणार आहात, तुम्ही नाशिकसाठी शैक्षणिक वर्ष बदलणार आहात, तुम्ही मुंबईसाठी शैक्षणिक वर्ष बदलणार आहात का? नाही, शैक्षणिक वर्ष तरी आपण बदलू शकत नाही. म्हणजे तो सगळ्यांसाठी जरी एक असेल तरी त्या लोकल लेवलला जर त्याचा प्रादुर्भाव कमी जास्त असेल तर त्याच्यानुसार अधिकार त्यांना आहेत. म्हणजे पूर्वीपासून अगदी कोविड सुरू झाल्यापासून पण याच्यामध्ये त्या धोरणामध्ये त्या पद्धतीने बदल केले. ज्या भागामध्ये प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी वेगळे निर्बंध सुद्धा आपण त्या ठिकाणी घातलेले. दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण चर्चा करतोय ओमिक्रॉनची, आपण सगळ्या गोष्टींची तपासणी करतोय. आता आपण एक जो काही कल्याणमधला पेशंट आपण म्हणतोय की साऊथ आफ्रिकेमधून आला त्याचा पॉझिटिव्ह, त्याचं पण आणखीन इकॉनॉमिक सिक्वेन्सिंग चालू आहे. म्हणजे ओमिक्रॉनचं आणखीन आपल्या भागात एकही रुग्ण सापडलेला नाहीये. त्याच्यामुळे असं काही नाहीये लगेच आपण शाळा बंद केल्या पाहिजे असं नाही, तर त्याचा जो काही परिस्थिती आहे त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, आपण असं सुचवू पाहत आहात की आत्ताच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली असताना पटकन कोणी भेदरून जाण्याची गरज नाही. मला डॉक्टर अमोल अन्नदातेंना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते, ओमिक्रॉन किती सिरियस आहे, या बाबतीत काळजी कशी घ्यायची आणि
घाबरायच्या बाबतीत म्हणजे मृत्यू दराच्या बाबतीत घाबरायचं आहे की नाही? याच्या बाबतीत सांगण्याची गोष्ट अशी आहे की आपल्या भारत देशाची आणि महाराष्ट्राची लसीकरणाची जर स्थिती आपण बघितली, आतापर्यंत तरी दक्षिण आफ्रिकन किंवा इतर देशांमध्ये हा आजार सौम्य स्वरूपातच आहे. आणि पण आपल्याकडे जो संख्या कमी झाल्या 2-3% आसपास मृत्यू दर आता आजही आहे तसा बघितला तर केसेसच्या तुलनेत, पण केसेस कमी झाल्यामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या कमी आहे. डॉक्टर अन्नदाते एकच मिनिट, डॉक्टर अन्नदाते, केसेस कमी झाले असं आपण सांगता आहात, या संदर्भात व्हॉट्सअपवरचा एक अत्यंत प्रसिद्ध विनोद या चर्चेत नमूद करायला हवा. एकानं दुसऱ्याला विचारलं की कोरोना कसा होतो, दुसऱ्यानं उत्तर दिलं चाचणी केल्यावर. यातला विनोद जर आपण गांभीर्यानं घ्यायचा म्हटला तर तो राज्य सरकारांना सगळ्यात लवकर कळलाय आणि तो अख्ख्या देश पातळीवर कळलाय, चाचण्या कमी करा कोरोना कमी होतो. काय झालंय की आता कोविड एंडेमिक होत चाललाय, जसं सर्दी खोकल्यासारखा एंडेमिक आणि त्या त्या भागामध्ये तो सर्दी खोकल्याच्या स्वरूपात आता झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. पण ओमिक्रॉनच्या बाबतीत मला विशेष गोष्ट सांगायची आहे प्रसादजी, की अर्धवट लसीकरण झालेली अर्धवट प्रतिकार शक्ती आणि सिरो सर्व्हिलन्स म्हणजे अर्धवट संसर्गित झालेली जनता आणि त्याच्यातून आलेली अर्धवट समूह संसर्ग हर्ड इम्युनिटी, तर आजही आपल्याकडे 23% लोकांचं फक्त पूर्ण लसीकरण झालेलं आहे, सॉरी 31% लोकांचं पूर्ण लसीकरण झालेलं आहे. महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या डोसची तारीख आली, जे 100 मिलियन डोसेसचा जो आपल्याकडे सादरीकरण सुरू आहे त्याचं मला आवर्जून इथे सत्ताधारी दोन्ही नेत्यांना मला हे आवर्जून सांगायचं आहे की आपल्याकडे जवळपास 97 लाख लोक अशी आहेत की ज्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख आली आहे, 1.5 महिना उलटून गेलाय तरीही त्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. ही स्थिती जी आहे महाराष्ट्राची ती, या स्थितीमागचं कारण एकदा सांगा, या स्थितीमागचं कारण सांगा, कारण मी यातल्या दोन गोष्टी जोडतो आणि डॉक्टर दीपक सावंतांनाही त्यानिमित्तानं बोलतं करतो. डॉक्टर अन्नदाते, आपण स्वतः मराठवाड्यात आहात, मराठवाड्यातल्या औरंगाबादची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे. औरंगाबाद हे 50% कमी लसीकरण झालेलं शहर आहे आणि औरंगाबादमध्ये एका भागात राहणाऱ्या लोकांच्या लसीकरणाच्या बाबतीतला अनुत्साह सुद्धा नमूद केला गेलेला आहे सरकारी पातळीवर. हे कमी की काय? अहो, महाराष्ट्रातल्या महत्वाचं शहर असलेल्या मुंबईच्या महापौर म्हणतात सलमान खाननं मुसलमानांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावं. काय दाखवतात या गोष्टी डॉक्टर अन्नदाते? नाही, याच्यावर म्हणजे मी स्पष्टच बोलतो, एका जमुआच्या कशाला, म्हणजे आमचे खासदारही खरं तर पत्रकार आहेत आणि म्हणजे त्यांची कधी त्यांच्या समाजावर जाऊ नये, ते अत्यंत समजूतदार खासदार आहेत. मला खूप वाईट वाटतं की अशा ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी असणं हे डॉक्टर म्हणून मला वाईट वाटतं, कारण माझ्यासाठी मृत्यू झालेला कोरोनाचा रुग्ण तो हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, कुठल्याही समाजाचा असू द्या, तो एक माणूस मरणार आहे. म्हणून मला वाटतं या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण त्यातल्या त्यात औरंगाबादच्या खासदारांनी याच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर लीड घ्यावी. आणि हे आणि मला खूप वाईट वाटतं की मी अशा जिल्ह्यातून येतो, कारण मी स्वतः कोविड सेंटर, कोविड लसीकरण सेंटर चालवणारी व्यक्ती आहे की जिथे सगळ्यात कमी लसीकरण आहे. आणि जे तसं प्रत्यक्षात वागताना अजिबात दिसत नाहीये. गणेश कणकर, पटकन 30 सेकंदात यावरची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. जर समजा मुसलमानांमधल्या लसीकरणाच्या कमी टक्क्याच्या बाबत कोणाला जबाबदार धरायचं असेल तर त्यांच्या नेत्यांना का जबाबदार धरू नये आणि त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत कोणाला जबाबदार धरायचं? गणेश खणकर, 30 सेकंदात. नाही, एकूणच आता जे तुम्ही महापौरांचं नाव घेऊन उदाहरण दिलं तर मला असं वाटतं की ही सर्वात मोठी आश्चर्यकारक घटना असेल. आणि दुर्दैव आहे अमोल अन्नदातेजी डॉक्टर म्हणाले की औरंगाबादच्या स्थितीच्या बाबतीत त्यांनी जे सांगितलं, मला असं वाटतं की शासकीय पातळीवर प्रयत्न जरी होत असतील तरी हे प्रयत्न खालपर्यंत पोहोचत नाहीत असा त्यांना अर्थ प्रतीत होतो. खालपर्यंत हे प्रयत्न पोहोचत नाहीये. डॉक्टर दीपक सावंत, याची उत्तरं काय आहेत? एक डोस घेतला की आपण गप्प बसलो, पुढच्या डोससाठी जायचं नाही. नवीन नवीन समजा विषाणू संसर्ग होण्याची जरी शक्यता बळावत असली तरी सरकार कानी कपाळी ओरडत असताना तिकडे दुर्लक्ष करायचं, हे जनतेचं वागणं सुद्धा गंभीर आहे. एका बाजूला आपण मवियाचे कान उपटू, दुसऱ्या बाजूला मोदी सरकारचे कान उपटू, पण लोक तरी कुठे जबाबदारीनं वागतायत? डॉक्टर सावंत, आपण माईक सुरू करा, आपलं म्हणणं मांडा. लसीकरणाच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की अमोल अन्नदाते साहेबांनी जी आकडेवारी दिली ती अतिशय बरोबर आहे, कारण आपण अजून कुठल्याच टप्प्यावरती पोहोचलेलो नाहीये आणि हा लोकांमधला निरुत्साह आहे, याला प्रशासन जबाबदार नाहीये. लोक काय म्हणतात, एक डोस लिया ना बहुत हो गया,
ही जी लोकांची मानसिकता तयार झालेली आहे ना, त्यामुळे आता रांगा कमी झालेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जे माननीय महापौरांविषयी सांगितलं, साहेब माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी स्वतः जाऊन मशिदीमध्ये जाऊन मी ज्यावेळी रुबेला मिजलचा प्रचार केला त्यावेळी मी स्वतः मशिदीत गेलो होतो आणि त्यांना सांगितलं, कारण त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की ही लस तुमच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे कुठलाही समाज हा त्याच्यापासून वंचित राहता कामा नये ही राज्य शासनाची अपेक्षा आहे. त्यामुळे जर तुम्ही नीट समजावून सांगितलं तर त्या समाजातला जो मोठा नेता असतो त्याला त्यांनी त्याचं ते ऐकतात, फॉलो करतात. पण डॉक्टर, पण डॉक्टर सावंत आता असं काहीही होताना दिसत नाहीये. एका बाजूला विषाणू संसर्गाची भीती आहे, दुसऱ्या बाजूला संवादाचा अभाव आहे. संवादाचा अभाव म्हणजे काय, की मधल्या काळामध्ये आपण सगळेच रिलॅक्स झालो होतो साहेब. माणसांची मानसिकता आहे, आपण लॉकडाऊन काढायचे, लोकांचं मंदिर सुरू करा, मस्जिद सुरू करा, सगळं सुरू करा, त्या बाबतीमध्ये आपण खूप आग्रही होतो, लोकल सुरू करा. पण लोकांनी पुढचा धोका ओळखला नव्हता आणि आपण वारंवार कार्यक्रमामध्ये सांगत होतो, अमोलजी असतील, डॉक्टर भोंडवे असतील किंवा अन्य होते, की तिसरी लाट ही आज नाही तर उद्या कधीतरी येणारच. आणि नेमकी ती 2 महिन्यानंतर युरोपमध्ये किंवा बाकीच्या फॉरेन कंट्री आलेली आहे आपल्याकडे. मग आता जर समजा तशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर डॉक्टर काळे आत्ताच्या घडीला जनसामान्यांना भेडसावणारा एक प्रश्न आहे ज्याचं थेट आणि खरं उत्तर आपण द्यावं, पुन्हा टाळेबंदी होणार आहे का? नाही, आपण टाळेबंदीचा विचार हा फार पुढचा विचार आहे साहेब. आता आपण सर्व सरकार हा प्रादुर्भाव ओमिक्रॉनचा रोखण्यासाठीच आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की ती टाळेबंदीची वेळ येईल. जर जनतेने सर्वांनी कोरोनाचे सर्व नियम पाळले, लसीकरण वाढवलं गेलं, वेग आणखी वाढला, आपण सर्व काळजी घेत राहिल्यावर टाळेबंदीची वेळ येणार नाही. आपल्या कार्यक्रमाच्या द्वारेही मी लोकांना ते आवाहन करू इच्छितो की कृपया सर्व नियम पाळा, लसीकरणाचा वेग वाढवा, जनता सेक्टर डोस राहिलेला आहे त्यांनीही घ्यावा आणि ही वेळ पुन्हा महाराष्ट्रावर येऊ नये. डॉक्टर काळे, मी या जेव्हा जेव्हा कोरोनाच्या संदर्भातल्या चर्चा केल्या तेव्हा तेव्हा आरोग्य मंत्र्यांच्या एका सूचनेचं मनापासून कौतुक केलं आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या या सूचनेचं कौतुक करतो आणि पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आरोग्य मंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं मतदानाच्या साठी आपले मतदार घरातून बाहेर काढले जातात त्या पद्धतीनं प्रत्येकानं लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त करावं, अशा प्रकारची वेळ आजही येऊन ठेपली आहे का? दुसरा डोस न घेणाऱ्यांना घरातून काढून दुसरा डोस देऊन घरात पाठवण्याची वेळ आली आहे का? निश्चितच, कारण काही गोष्टी अमोलजी आणि सावंत सरांनी जे सांगितल्या ते खरंच खरं आहे की दुसऱ्या डोस मध्ये काही जणांनी हलगर्जीपणा बाळगलेला आहे. अगदी त्यांना मोबाईलवर मेसेज देखील येतो, तुम्ही लस घ्या, शासन प्रयत्न करेल, परंतु त्यांनी हलगर्जीपणा दाखवलेला आहे. तर या लोकांना आणि अनेक सामाजिक संस्था असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, कॅम्प लावून देखील लसीकरणाचा प्रयत्न करतायत. त्यामुळे की हे करणं गरजेचंच आहे की त्यांना लसीकरण गरजे. आणि आपल्याला माहित असेल, आता तुम्ही बेस्टचं जसं उदाहरण दिलं, आमच्या मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सरकारी कागदपत्रांसाठीच पण लसीकरण कंपल्सरी केलं आणि पॉझिटिव्ह फोटो पण दिसला, म्हणजे नंबर. बिलकुल बिलकुल. औरंगाबादमध्ये तर डॉक्टर काळे, डोस नसेल तर दारूचा घोट मिळणार नाही इथपर्यंत अवस्था आलेली आहे. मला जाता जाता पटकन एक शेवटची संधी चर्चेतल्या शेवटच्या टप्प्यात डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या ऐवजी द्यायची आहे गणेश खणकर यांना. गणेश खणकर, राजकीय दृष्ट्या लोकांमध्ये लसीकरणाच्या बाबतच्या जागृतीसाठी आपण काय करताय? कारण ओमिक्रॉनच्या साठी एका बाजूला सरकार लढतंय, दुसऱ्या बाजूला विरोधकांनी सुद्धा हातावर हात ठेवणं योग्य नाही. नाही, बघा असं आहे की शेवटी ज्या वेळेला राज्य शासन म्हणून एखादी भूमिका घेतली जाते आणि ही जनतेसाठी असते त्यावेळी नक्की आम्ही हातात हात घालून त्यांना मदत करू. पण ज्यावेळी चुकतंय त्यावेळी काही गोष्टी त्यांना पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करून दाखवून देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे मी विरोधाभास नाही करत, पण आता डॉक्टर दीपक सावंत यांनी स्पष्ट म्हणाले, तुम्ही मंदिराचा डॉक्टर साहेब उल्लेख केला, अहो मंदिर आता लांब राहिली, मंदिरामध्ये कोणी खेटून देवाचं दर्शन घेत नाही. आपण संध्याकाळी बघा वाईन शॉपमध्ये एकमेकाच्या अंगावर लोक तुटून पडून, म्हणजे असं काही उदाहरण देऊन नाही, विषय असा आहे. आपण सर्वांनी आग्रह धरला होता, आम्ही आग्रह यासाठी धरला की निदान देवाच्या दरवाजात गेल्यावर तो त्याच्या मनाने तरी स्वतःला मजबूत बनवेल. आता दारूच्या दुकानात माणूस मजबूत होत असेल आम्हाला नव्हतं माहिती, आम्ही आपला विरोध करत होतो. ठीक आहे, आपले मंदिर उघडा, मंदिर उघडा आम्ही सांगत होतो. ठीक आहे, गणेश मंदिर देखील उघडली पाहिजेत,
पण त्या मंदिरामध्ये लोकांनी नियम पाळून जायला पाहिजे असं माझं मत आहे. अगदी याच नियमावलीच्या बाबतीतला प्रश्न होता गणेश खणकरांसाठी, वेळेची मर्यादा आहे. खणकर कृपया आपण सांगा की आपण लसीकरणाचा दुसरा डोस अधिकाधिक लोकांनी घ्यावा यासाठी काय करणार आहात? बघा, आमची स्थानिक पातळीवर आम्ही जनजागृती करतच आहोत. केंद्र सरकारच्या वतीने सूचना दिल्याही जात आहेत आणि राज्यात सरकार करत असेल तर मी ते म्हणालो की यासाठी जे आवश्यक आहे ते सरकारला मदत म्हणून जे हवं असेल ते आम्ही करू, कारण माणूस की महत्वाची आहे. ठीक आहे, आपण सकारात्मक भूमिका घेता आहात, त्याबद्दल आभार. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाता जाता सगळ्यांना एक अत्यंत कळकळीची विनंती आहे, आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी आहे आणि आपली जबाबदारी स्वतःलाच आधी निभावायची असते, बाकी सगळे नंतर येतात. त्यामुळे लसीकरणाच्या बाबतीत जागरूक राहायला हवं, मास्क वापरण्याबाबतीत काळजी घ्यायला हवी आणि अधिकाधिक पद्धतीनं सामाजिक अंतराचं भानही पाळायला हवं. स्वतःच्या तब्येतीची स्वतः जबाबदारी घेतली तर उद्या चिंता वाटण्याची वेळ कोणावरही येणार नाही. या एका सूचना वजा विनंतीसह लक्षवेधीमध्ये तूर्तास इथं थांबतोय. आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र.